нас народ карнарёмца. Примите кар нас народ карнарёмца. Карнарёмца. Сама так грани. सर्वे नंबर 194 आपली 1 वर जे आरक्षण पडलेला आहे महापालिका स्थापनेपासून प्रायमरी स्कूल आणि क्रीडांगणचं आरक्षण जे पडलं होतं इथं आज रेसिडेन्सियल एरिया असून जिसा माता गृहनिर्माण औषध सोसायटी रजिस्टर्ड शासनाची सोसायटी असून तिथं सर्व बांधीव घरे आहेत आणि या बांधीव घरावर जे आरक्षण पडले त्याचा पाठपुरावा गेली 38 वर्ष तिथले माजी चेअरमन व्हाईस चेअरमन जे कोण असतील आत्ताचे सध्याची सुद्धा बॉडी ही प्रयत्न करत होती आत्ताचे नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे 3 राजेंद्र कुंभार असतील कल्पना कोळेकर असतील नगरसेवक विष्णू माने असतील आणि सोनलताई सागरे असतील ह्या नगरसेवकांनी पाठपुरावा करून महापालिकेच्या महासभेमध्ये 8 ठराव अजेंड्यावर आणलेला आहे आणि तो अजेंड्यावर आणलेला ठराव तो कृती समितीनं रिकामा भूखंड दाखवून दिशाभूल करून नागरिकांची तो आम्ही कुठंतरी ते ह्याच्यावर हे करून नगरसेवक पैसे खाऊन त्याच्यातमधनं काहीतरी ते आरक्षण न उठवण्याची जी भूमिका त्यांनी घेतलेली आहे त्या भूमिकेला आम्ही अनुसरून सांगतो की आमचा सर्व परिसर हा रेसिडेन्सियल परिसर आहे तिथं स्थानिक लोक गेली 38 वर्षापासून राहतात आणि ते आरक्षण लवकरात लवकर उठावं ही तेथील नागरिकांची विनंती आहे. सांगली महापालिकेचे प्रथम नागरिक गीताताई सुतार यांनी कालसुद्धा त्या परिसराला भेट दिली. तसेच विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनीसुद्धा त्या परिसराला भेट दिली. राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनीसुद्धा या परिसराला भेट देऊन बघितलं की तिथला सर्व भाग हा रेसिडेन्शियल भाग आहे आणि तिथला जो ठराव आता महापालिकेच्या 17 तारखेच्या महासभेमध्ये जो ठराव आलेला आहे त्या ठरावाला सर्व पक्षीय नगरसेवकांनी एकमुखानं पाठिंबा देऊन तिथला रेसिडेन्शियल भागातलं आरक्षण उठवावं एवढी माझी विनंती या प्रशासन सर्व नगरसेवकांना आहे आणि प्रशासनाला सुद्धा आहे की ह्या नगरसेवकांनी हे सगळं प्रयत्न करून जो ठराव आणला आहे तिथलं आरक्षण परिपूर्ण उठवून मिळावं.